नमस्कार. गृहस्वामिनीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप स्वागत. अजूनही आपण गृहस्वामिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्ह्यूज आणि कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. नमस्कार. आज आपण गृहस्वामिनीमध्ये कणिक कसं भिजवायचं म्हणजे चपातीसाठी पीठ कसं मळायचं हे पाहणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता याच्यामध्ये चवीपुरत्या मिठाचा वापर करतोय आपण. मीठ आपण हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ आपण याच्यात घातलेलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता आपण पाणी जे आहे ते थोडं थोडं याच्यामध्ये घालत मिक्स करणार आहोत. आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करतोय अशा पद्धतीने. एकत्रितपणे जास्त पाणी न घालता आपण थोडं थोडं पाणी घालत हे पीठ जवळ करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे सर्व पीठ जे आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे. व्यवस्थित एकत्र आपण मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला आणखीन छान मळण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आणि त्याला अशा पद्धतीने मळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये जे थोडं पाणी घातलं होतं तेही आपण पुन्हा एकदा या पिठामध्ये मळून घेतलेलं आहे आणि आता थोडं पीठ जे आहे आपलं ते सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण याला अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घेतो आहे. ही कृती आपल्याला साधारण 4 ते 5 मिनटं करायची आहे जेणेकरून आपण हे पीठ थोडं हलकं होण्यास मदत होईल. आता हे पीठ मळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 चमचा तेलाचा वापर करतो आहोत. हे तेल आपल्याला पूर्णपणे याच्यामध्ये मुरवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण तीच कृती करतो आहोत जेणेकरून हे जे पीठ आहे ते लुसलुशीत छान असं मळून होईल. याच्यामध्ये पूर्ण तेल आपण मिक्स करून घेतलेलं आहे, मुरवून घेतलेलं आहे. आता हा गोळा आपण सेट होण्यासाठी साधारण 10 मिनटं ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर आपण याच्या चपात्या करायला घेणार आहोत. आपण हे पीठ जे आहे ते सेट होण्यासाठी साधारण 10 मिनटं ठेवलेलं होतं. आपण आता पाहू शकता अतिशय लुसलुसीत आता हे पीठ झालेलं आहे. आता याला पुन्हा एकदा मळून आपण चपात्या लाटण्यासाठी घेऊ शकतो. अशा पद्धतीने कणकेची मळण्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.